मोठ्या दिमाखात पुणे मेट्रोचं लोकार्पण झालं खरं, पण दोन स्टेशन आणि 3 किलोमीटर अंतरासाठी पूर्ण तयार असलेल्या पुणे मेट्रोकडे प्रवाशांनी आता पाठ फिरवल्याचं दिसतंय. आणि त्यामुळेच की काय, आता पुणे मेट्रोनं थेट वाढदिवस आणि छोटेखानी कार्यक्रमांसाठी चक्क मेट्रो भाड्यानं देण्याचा उपक्रम सुरू केलाय. त्यासाठी एखाद्या समारंभाच्या हॉलची जशी जाहिरात केली जाते तशीच जाहिरात पुणे मेट्रोनं केलेली आहे. प्रयोग आमदार महोदयांना विचारा, वाढदिवस साजरे करण्याच्या करता, कुठतरी काहीतरी जादूचे प्रयोग करण्याच्या करता, किंवा लहान मुलांच्या शाळेची ट्रीप इथपासून त्या 5व्या स्टेशन पर्यंत नेण्याकरता त्या ठिकाणी होते. परंतु बाकीच्या बाबतीमध्ये देखील लवकर त्याला गती देण्याची अध्यक्ष महोदय गरज आहे. पुणे मेट्रोच्या वेबसाईटवर आणि सोशल मीडियावर आनंदाच्या क्षणासाठी मेट्रोचं पॅकेज उपलब्ध करून देण्यात आलंय. वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, गेट टुगेदर किंवा इतर सेलिब्रेशन आता नागरिकांना मेट्रोमध्ये सेलिब्रेट करता येणार आहे. 100 जणांसाठी 5,000 रुपये शुल्क घेतलं जाणार आहे. 100 ते 150 प्रवाशांसाठी 7,500 रुपये, 150 ते 200 जणांसाठी 10,000 रुपये इतकं शुल्क आकारलं जाणार आहे. पुणे मेट्रोच्या या जाहिरातबाजीवर पुणेकर चांगलेच चिडले आहेत. मेट्रो ही प्रवाशांसाठी आहे की खासगी कार्यक्रमांद्वारे नफा कमवण्याचा उद्योग, असा सवाल उपस्थित केला जातोय. पण मेट्रो प्रशासनानं हा उपक्रम केवळ लोकांमध्ये मेट्रो लोकप्रिय व्हावी यासाठीच सुरू केल्याचा खुलासा केलाय. मधल्या काळामध्ये म्हणजे लोकांना थोडंसं मेट्रोबद्दल फॅमिलियरायझेशन व्हावं, मेट्रो कशी आहे, तिथल्या सिस्टम्स कशा आहेत हे कळावं, यासाठी आपण एक सेलिब्रेशन ऑन व्हील अशा प्रकारची एक संकल्पना आपण आणली होती. त्याच्यामध्ये साधारणतः आपण 5,000 रुपये चार्ज करतो आणि एक राऊंड ट्रिपसाठी आपण एक मेट्रोचा कोच जो आहे त्यांच्यासाठी रिझर्व करतो. पुणेकर नागरिकांना वेगवान प्रवासाची सुविधा देणं हा मेट्रोचा उद्देश आहे. पण केवळ 2 स्थानकं आणि 3 किलोमीटर अंतरामुळे ही मेट्रो बिनकामाची ठरते. त्यामुळे वेगवान आणि वेळ वाचवणारा मेट्रो मार्ग सुरू होण्यासाठी आणखी किती वर्ष वाट पाहावी लागेल? वर्षभरापूर्वी घाईघाईनं उद्घाटन करण्याचा घाट का घातला गेला? असे अनेक प्रश्न मेट्रो प्रशासनाच्या नसत्या उपक्रमांमुळे पुणेकर उपस्थित करू लागले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनावणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज.